तर राज्यातील वाढत्या तापमानाचा केळीच्या बागांना मोठा फटका बसला आहे कडक उन्हामुळे केळीच्या बागा होरपळल्या असून काही झाडं उनळून पडली आहेत त्यामुळे अवकाळी पावसानंतर आता उष्णतेमुळे होत असलेल्या नुकसानामुळे शेतकरी संकटात सापडला आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालंय तापमान बेचाळीस अंशांवर पोहोचल्यानं केळीच्या बागा होरपळून निघाल्यात केळी तोडणीवर आली असताना उन्हामुळे झालेल्या नुकसानानं बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्यात आला आहे तर केळीच्या बागांमधील नुकसानाचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी माधव हो दिपकेनी मागील चार ते पाच दिवसापासून हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झालेली आहे हिंगोलीचं तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं आहे या तापमानाचा माणसाप्रमाणेच फळपिकांना फळबागांनासुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसतो आहे वसमत तालुक्यातील केळीच्या बागा या तापमान वाढल्यामुळं होरपळून निघत आहेत आ, ही केळीची बाग बघू शकता तापमान वाढल्यानं संपूर्ण पाने पिवळी पडलेली आहेत वाळून जात आहेत तर केळीच्या झाडातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं केळीची झाड उन्मळून पडत आहेत हे केळीचं झाड आपण बघू शकता कशा पद्धतीनं पाण्याची क्षमता झाडामधली कमी झाल्यामुळं झाड उन्मळून पडले हे केळीचे जे फळं आहे पीक आहे हे आता काही दिवसामध्ये तोडणीला येणार होतं आणि यामधून शेतकऱ्याला आर्थिक फायदा होणार होता परंतु त्यापूर्वी अशा पद्धतीनं उन्मळून पडल्यानं आता या फळांना या पिकाला बाजारातही भाव नाही आहे तर दुसरीकडे बघायला गेलं तर ही संपूर्ण आपण बाग बघू शकता वाढत्या तापमानाचे जे किरणं आहेत वाफा आहेत संपूर्ण ह्या केळीच्या बागेमध्ये शिरत आहेत त्यामुळं संपूर्ण बाग जे आहे ते होरपळून निघत आहे त्यामुळं केळीच्या बागांचं जर वाढत्या तापमानापासून संरक्षण करायचा असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये सिंचन म्हणजे पाणी मोठ्या प्रमाणात द्यावं जेणेकरून केळीच्या झाडामध्ये पाण्याचे क्षमता प्रमाण जे आहे ते पूर्ण राहील आणि त्यामधून केळीच्या झा बागा जे आहेत ते सुकणार नाहीत वाळणार नाहीत त्याचबरोबर संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गवताची लागवड करावी जेणेकरून जे जे किरणं आहेत ते बागेमध्ये शिरणार नाहीत आणि शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होणार नाही परंतु आता केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात होरपळून निघाल्या आहेत आणि त्यामुळं केळी उत्पादक शेतकरी आता मोठे संकटात आणून आणले येतात माधव दिपके एबीपी माझा हिंगोली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट